ज्या प्रकारे दडपण आणत होतं त्या दडपणाद्वारे आम्हाला शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास जी नकारात्मक पत्र दिलं होतं, सन्मान्य हायकोर्टाच्या निदर्शनास या सगळ्या बाबी आणल्यानंतर सन्माननीय कोर्टाने सगळ्या बाबीची पडताळणी केली आणि मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीचं नाकारणं वो अधिकाराचा एक गैरवापर होता असं मोठं रुलिंग या कोर्टाने दिलेलं आहे आणि कोर्टाने आज उद्धव साहेबांच्या दसऱ्या मेळाव्याला परवानगी दिलेली आहे, त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. दाखल केलेला होता, तुम्ही सुद्धा अर्ज दाखल केलेला होता परवानगीसाठी. मग पहिला अर्ज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे 12 ऑगस्ट रोजी सादर केला होता. दरवर्षी अर्ज दिल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये परवानगी मिळत होती, पण यावेळी जवळजवळ महिना झाला तरी परवानगी मिळत नव्हती. संबंधित विभाग अधिकारी सकपाळ यांच्याही आम्ही वेळोवेळी संपर्कात होतो, पण ते ठोस उत्तरं देत नव्हते. त्यामुळे मी त्याबाबतीत लेखी मला उत्तर द्या म्हणून पत्र दिलं होतं, त्यालाही त्यांनी वेग उत्तर दिलेलं आणि आजच्या निर्णयाने एक निश्चित झालेलं आहे की महानगरपालिकेवर राज्य शासनाचं एक दडपण होता, दबाव होता आणि त्या खातर त्यांनी ही परवानगी देताना नकारात्मक भूमिका घेतली आणि कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे. काल धारावीमध्ये राडा झालेला होता, 2 गट आमने सामने आलेले होते, तुम्ही आज तक्रार दाखल करायला धारावीमध्ये येत होता काय? धारावीमध्ये काल एक प्रकरण झालं होतं आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ज्या प्रकारे हे सत्तारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार कधी गणपतीच्या वेळेला विघ्न आणतात, कधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिव्हॉल्वर चालवतात, तसाच काहीसा प्रकार त्यांनी काल केला होता. आणि काल प्रकार करून सुद्धा ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनवर दडपण आणून आमच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी ज्या केसेस दाखल केलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आम्हाला जातीवाचक शिव्या दिल्या गेल्या, अपशब्द वापरले गेले, त्या बाबतीत पोलीस स्टेशनने कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आणि त्याचा जाब विचारण्याकरता आज आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24